नमस्कार बालमित्रांनो, संपूर्ण जगामध्ये तसे ऋतूंचे दोनच प्रकार आहेत, उन्हाळा आणि हिवाळा। आणि पाऊस बाराही महिने पडत असतो, परंतु आपल्या देशामध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे तीन ऋतू आहेत। आपल्याकडे भारतामध्ये साधारणतः चार महिने पावसाळा असतो। महाराष्ट्रात जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे चार महिने पाऊस पडत असतो। तर ह्या चार महिन्यात आपण पावसाळा म्हणतो, आणि पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाला आपण मोसमी पाऊस म्हणतो। मग मोसमी पाऊस म्हणजे पावसाच्या मोसमात पडणारा पाऊस। मग पावसाच्या मोसमाव्यतिरिक्त जो पाऊस पडत नाही तो बिनमोसमी म्हणजेच अवकाळी, अवेळी पडलेला पाऊस, म्हणून त्याला आपण अवकाळी पाऊस म्हणतो। परंतु हा जो पावसाचा चार महिने पाऊस पडतो, त्याच्या आधी, पावसाळा सुरू होण्याच्या आधी कधी कधी साधारण मेच्या शेवटी शेवटी पिकाला अनुकूल असा, पीक पेरणीसाठी अनुकूल असा पाऊस सुद्धा आपल्याकडे पडतो। अचानक ढग जमून येतात, काळोख दाटतो, विजा गडगडतात, आणि काळे काळे ढग जमून अचानक झरझर 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 पाऊस पडतो, आणि पुन्हा ऊन पडून जातं। याला वळीवाचा पाऊस किंवा वळीव असे म्हणतात। तर मोसमी पाऊस आणि वळीवाचा पाऊस सोडून सुद्धा हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात अचानक केव्हा तरी पाऊस पडतो। आता हिवाळ्यामध्ये काय असते, शेतकऱ्यांनी पीक पेरणी केलेली असते, तर पिके लहान असताना जर पाऊस पडला, थोडाफार पडला, तर तो पिकांच्या वाढीसाठी चांगला असतो। परंतु पीक ऐन कापणीला आले आणि जर खूप मोठ्याने पाऊस पडला, तर ते हिवाळ्याच्या पिकाचे नुकसान होते, शेतामध्ये पाणी साचते आणि पीक सडायला लागते। फक्त शेतीचं नुकसान होते का? म्हणजे शेतीचे नुकसान हे फार मोठे नुकसान आहे आपल्यासाठी, कारण की आपला देश कृषीप्रधान आहे आणि आपले संपूर्ण उत्पन्नाचा सोर्स शेतीवर अवलंबून आहे। तसेच शेतीचे तर नुकसान होतेच, परंतु अनेक छोटे छोटे व्यावसायिक असतात, अनेक छोटे घरं असतात, जे पावसाळ्यासाठी फक्त तयारी करतात आणि इतर ऋतूंमध्ये त्यांचे व्यवसाय किंवा त्यांची घरे अशी जवळपास उघड्यावर असतात किंवा नाजूक असतात, तर त्याच्यामुळे त्यांचे राहण्याचे, खाण्याचे, पिण्याचे खूप हाल होतात, त्यांच्या व्यवसायाचे नुकसान होते। आणि नोकरीला, व्यवसायाला, कामानिमित्त बाहेर जाणारे लोक पावसासाठी तयार नसतात, त्यांनी छत्र्या, रेनकोट नेलेले नसतात, त्यामुळे त्यांची त्रेधाटी तिरपीट उडते। जिथं जागा मिळेल तिथंच त्यांना आश्रय घ्यावा लागतो, दुकानाखाली, झाडाखाली, इकडे तिकडे, कुठेतरी जिथं जागा मिळेल तिथे सगळे कांबे खोळंबतात आणि सगळीकडे चिखलगारा होतो, कपडे ओले होतात, किंवा काही कोणाचे महत्त्वाचे काम असेल तर ते सगळं नियोजन विस्कटतं। तर हे अवकाळी पावसामुळे फायद्यापेक्षा नुकसानच अधिक असतं। हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात अवेळी पडणाऱ्या पावसाला आपण अवकाळी पाऊस असे म्हणतो। बऱ्याच वेळेला अवकाळी पावसाबरोबर गारपीटही होते, आणि अवकाळी पावसाबरोबर होणारी गारपीट बऱ्याच वेळेला फार मोठी मोठ्या गारा पडत असतात, आणि ह्या गारांमुळे कौलारू घरांची कौलं फुटतात, पत्रे तुटतात, जनावरांच्या डोक्याला मार लागून जनावरे जखमी होतात, अचानक माणसे या तडाख्यात जर सापडून गेली तर त्यांचाही मृत्यू होतो। माणसे तरी आसरा शोधून घेतात, पण जनावरांना बऱ्याच वेळेला आसराही मिळत नाही, आणि ऐन उन्हाळ्यात किंवा हिवाळ्याच्या नंतर आंब्याला मोहर आलेला असतो, तर तो मोहरसुद्धा या गारपिटीमुळे गळून पडतो, काही भाग त्याचा कुसतो, काही भाग गळून पडतो, त्याच्यामुळे आंब्याच्या उत्पादनाचंही नुकसान होतं। बरेचशा लोकांचे जीवन हे आंब्याच्या उत्पादनावर वर्षभरासाठी अवलंबून असते, आणि त्याच्यामुळे ह्या अवकाळी पावसामुळे त्यांचेही बरेचसे नुकसान होते। नैसर्गिक आपत्तीमधलाच पूर हा एक प्रकार आहे। पूर, पावसाळ्यामध्ये सलग 3-4 दिवस खूप जोरदार पाऊस सुरू झाला की नद्यांना पूर येतो, नद्या दुथडी भरून वाहू लागतात, नद्या त्यांच्या सीमा ओलांडतात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये, शहरांमध्ये पाणी घुसते, काठावरची सर्व घरे, मंदिरे बुडून जातात आणि नदी जे येईल तिच्यामध्ये, प्रवाहामध्ये ते सर्व वाहून नेत असते। तर अशा पुरामुळे पाणी तर गढूळ झालेलेच असते, पिण्याच्या पाण्याचे सगळे पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन हरवते, तसेच लोकांना राहण्यासाठी निवारा राहत नाही, प्राण्यांना तर कोणी विचारतही नाही, प्राण्यांचे तर कोणीच वाली नसते। आपण टीव्हीवर पाहिलेले आहेत पुराच्या बातम्या की माणसांना वाचवण्यासाठी बोटी जातात आणि हेलिकॉप्टर जातात, परंतु माणसांना वाचवणार की प्राण्यांना वाचवणार? म्हणजे पूर ही एक फार महाभयंकर आपत्ती आहे। नदी पुराच्या सूचना आधीच रेडिओवरून, टीव्हीवरून दिल्या जातात की ह्या नदीला पूर येण्याची शक्यता आहे, जवळची गावं खाली करून घ्या। तर लोक जवळ जो छोटा छोटा सामान असतो, महत्त्वाचा सामान असते, ते सर्व जमवतात
आणि निघतात तिथून. काही काही लोक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि ते तिथंच थांबतात. कुठे एवढा पूर येणार आहे, आतापर्यंत आला नाही, आणि मग ते मृत्यूला जवळ करतात. परंतु अशा सूचना जेव्हा शासन आपल्याला देत असतं, ते कोणत्या तरी तर्काने अनुमानाने देत असतं, तर पुराच्या वेळी आपण उंच ठिकाणी गेले पाहिजे. नदी किनाऱ्याच्या गावाजवळ जर आपण राहत असणार आहे आणि पुराची शक्यता वर्तवलेली असेल, तर आपण तिथून लांब गेले पाहिजे. सरकारने काही व्यवस्था केलेली असेल तर तिथं आपण गेलं पाहिजे, किंवा आपल्या दूरच्या नातेवाईकांकडे काही दिवस गेले पाहिजे. तर अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थापन केले, तर आपण पुराचे जे संकट आहे त्यातून आपल्याला स्वतःला तरी वाचवू शकतो, आपली संपत्ती नाही पण. पुरामुळे जवळपासच्या शेतीचेही प्रचंड नुकसान होत असते. संपूर्ण शेती पिके आणि वाहून जातात, आणि शेतातली जी माती असते, सुपीक माती, ती सुद्धा त्याच्यासोबत वाहून जाते.